विद्यार्थी मित्रांनो, चला आता तीन श्लोक तर आपण शिकलेलो आहोत, चौथ्या श्लोकाकडे वळूया. अद्ययावधी ज्ञानाय वृत्तपत्रम पठेस्तदा सर्वविध सुविद्यार्थम वाचनम उपकारकम. मी परत एकदा श्लोक वाचून दाखवते, पण तो सिद्धी करून वाचून दाखवते. बघा, अद्ययावधी, अद्ययावत अधिक ही, ज्ञानाय वृत्तपत्रम पठेत सदा सर्वविध सुविद्यार्थम वाचनम अधिक उपकारकम. बघा, अद्ययावत अधिक हीचा अर्थ, ही हा अव्यय आलेला आहे. हीचा अर्थ दोन होतोय, एक म्हणजे कारण आणि हीचा अर्थ दुसरा होतोय खरोखर. अद्ययावत जर तुम्हाला ज्ञान मिळायचं असेल, ज्ञानाय चतुर्थी विभक्ती आली, अद्ययावत ज्ञानासाठी वृत्तपत्रम पठेत सदा, वृत्तपत्र नियमित वाचन करावे. तुम्हाला जर रोजच्या दैनंदिन घडामोडी जर जाणून घ्यायचं असेल तर कमीत कमी रोजचं वृत्तपत्र तरी वाचलं गेलं पाहिजे. प्रत्येकाकडे पेपर येतात, तुझ्याकडे कुठला येतो? हा दिव्य मराठी येतो आहे, कोणाकडे लक्ष सुद्धा येते. आता पार्थला बघा, पार्थला क्रिकेटची आवड आहे, त्यामुळे पार्थ काय करतो आहे, प्रत्येकाचा एक विशिष्ट प्रकारचा आवडीचा कोण असतो, त्यामुळे पेपर आल्याबरोबर पार्थ काय करतो आहे, फक्त त्याच्या क्रिकेटच्या बातम्या पाहतो. म्हणजे त्याचं रोजचं दैनंदिन क्रिकेटविषयीचं नॉलेज तो रोजचं अपडेट करतो आहे. प्रेरणा, प्रेरणाला काय आवडतंय, नटनट्यांविषयी अद्ययावत माहिती, ती बरोबर त्याचं वृत्तपत्रामधलं ते पेज उघडते, आज काय दिलेलं आहे, आज ऐश्वर्यायाविषयी काय दिलेलं आहे, करुणा कपूरविषयी काय दिलेलं आहे, दैनंदिन घडामोडी ती तिचं नाही ना अपडेट करते. घरातले आपले आईवडील काय सुधीर, घरातले आईवडील आपले शेअर मार्केट याचं नाही ना अपडेट करण्यासाठी ते पान वाचताय, कोणी सुविचार वाचताय. म्हणजे आपल्या दैनंदिन नित्यनियमाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला जर वेळ मिळत नाही आहे, पण रोज वाचन जर आपल्याला करायचं आहे तर वृत्तपत्रासारखं वाचन कोठेही मिळणार नाही. म्हणजे जेणेकरून आपलं पूर्ण ओव्हरऑल जे काही नॉलेज आहे ते आपल्याला ह्या पेपरमधून वृत्तपत्रातून मिळते. खालची ओळख पाहूया आपण आता. तत् सुविद्यार्थम सर्वविध, सर्वविध म्हणजे सर्व प्रकारच्या, सुविद्यार्थम ही पण चतुर्थी आली, सर्व प्रकारच्या चांगल्या विद्येसाठी वाचनम उपकारकम, वाचन हे उपकारक आहे. सर्व प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे, चांगल्या प्रकारची विद्या मिळवायची आहे, तर वाचनासारखं उपकारक असं काही नाही. आपणच आपलं ज्ञान रोजचं नव्याने उद्दीपित करू शकतोय सर्व प्रकारचं ज्ञान. आता विद्यार्थी याचीच व्याख्या जर घेतलं झालं तर विद्या मरते येते इतिसा विद्यार्थी, हा जो विद्या घेतोय मिळवतो आहे तो झाला विद्यार्थी. पण आजचा विद्यार्थी विद्यार्थी राहिलेला आणि परीक्षार्थी, बरोबर येणार आहे, बरोबर. चला पुढच्या श्लोकाकडे जाऊया आपण, पाचवा श्लोक पाहूया. सुंदर श्लोक आहे पाचवा, बघा. वृथा भ्रमण कुक्रीडा परपीडा अपभाषणही कालक्षेपो न कर्तव्य विद्यार्थी वाचनम श्रेय. बघा किती छान सांगितलंय, विद्यार्थी विद्यार्थ्यांचे गुण, विद्यार्थ्याच्या अंगामध्ये कुठले गुण असले पाहिजे त्या अर्थाने सांगितले. काय करावे आपल्याला, वाचन करावे एवढं सांगितलेलं आहे, पण आता ह्या श्लोकामध्ये काय करू नये हे सांगितलेलं आहे. वृथा भ्रमण, वृथा म्हणजे निरर्थक, भ्रमण म्हणजे भटकणे, वेळ आहे टाइमपास म्हणून फिरून या, मॉलमध्ये जाऊन या, डी मार्टला जाऊन या. वृथा भ्रमण, वेळ आहे म्हणून निरर्थक वेळ वाया घालवू नका. कुक्रीडा, क्रीडा खेळणे चांगलं आहे, आरोग्यासाठी छान आहे, व्यायाम आहे तो, पण कुक्रीडा मोबाईलवर गेम खेळणे, इतर काय तुम्ही इतर मोबाईलवरती गेम वगैरे खेळताय तशा याच्यावरती ती पण काय झालेली कुक्रीडा. परपीडा, परपीडा म्हणजे दुसऱ्याला, पर म्हणजे दुसरा, पीडा म्हणजे त्रास देणे, याला लात मारणे, त्याला अंक करणे, त्याला हे करणे, दुसऱ्याला काय विनाकारण त्रास देणे, झाल्या तीन गोष्टी. चौथे आहे अपभाषण, ही संधी केलेली, भाषण बोलणे, संभाषण चांगले बोलणे, पण अपभाषण, अपभाषण म्हणजे वाईट, शिव्या, गलिच्छ, तुच्छतेने बोलणे, हे अपभाषण आहे. हे चार गोष्टी. आणि पाचवी गोष्टी आहे कालक्षेप, क्षेप म्हणजे काल म्हणजे वेळ, निरर्थक वेळ वाया घालवणे. न कर्तव्य हा या करू नये, कोणी विद्यार्थी म्हणजे कोणी तुम्ही विद्यार्थ्यांनी या गोष्टी करू नये. कुठले कुठले? वृथा भ्रमण निरर्थक भटकू नये, कुक्रीडा वाईट खेळ खेळू नये, परपीडा दुसऱ्यांना त्रास देऊ नये, अपभाषणही वाईट अपशब्द बोलू नये, आणि पाचवा आहे कालक्षेप म्हणजे निरर्थक वेळ वाया घालू नये. आणि हे करू नये, पण मग काय करावे? वाचनम श्रेय, तर वाचनाचा आश्रय घ्या. पहिला तास मराठीचा संपल्यावर दुसरा गणिताचा तास येतो, परत मधल्या पाच पिरियड मध्ये पाच मिनिटाच्या
अवधीमध्ये तुम्ही दोन ओळीत सुद्धा तरी वाचू शकतात की नाही हो, आणि आपलं नॉलेज अपडेट करू शकताय. आता पुढच्या श्लोकाकडे वळूया. पाचवा जो श्लोक आहे आता आपल्याला कळालेला आहे काय करू नये. सहावा जो श्लोक आहे, पाचवा श्लोक आता वृथाभ्रमण झालेला आहे, सहावा जो शेवटचा श्लोक आहे, हा शेवटचा जो श्लोक आहे हा संपूर्ण श्लोक, संपूर्ण त्या वाचन प्रशंसा या पाठातला कळस आहे. काय करावे काय करू नये हे सगळं तुम्ही जाणले, ओळखलं, समजले तुम्हाला पाच श्लोक. आता या सहाव्या श्लोकामधून कोणाला काय काय प्राप्त होते आपण ते बघूया. बघा, तीन पण दिलेले आहेत, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. बघूया. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःख हरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. लहानपणामध्ये बाल्ये, लहानपणामध्ये वाचलेलं पुस्तक, वाचलेल्या गोष्टी, केलेलं वाचन हे बालपणामध्ये काय ठरतंय, ज्ञानदम, ज्ञान देणारे ठरते. उदाहरणादाखल मी खाली चित्र दिलेलं आहे बघा तुम्हाला, ज्ञानेश्वर माऊलींची. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तुम्ही सुद्धा 16व्या वर्षाचे, ते सुद्धा 16व्या वर्षाचे, पण त्या काळीच वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी माऊलींनी ज्ञानेश्वरी रचली. आज तुम्हाला ज्या भावभावना उठताय, मारामारी करण्याच्या ज्या भावना उठताय, त्या त्यांना होत नसेल का रे? जो त्रास तुम्हाला होते त्यावेळेस होत नसेल का? सगळ्या काही भावभावना सर्व काही त्रास त्यांनाही होत असेल, पण कदाचित काळाचा हा फरक असेल. मग त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली तर मग आपण कमीत कमी वाचनामध्ये मग्न तरी होऊ शकतो. म्हणून लहानपणामध्ये केलेलं वाचन हे आपल्याला ज्ञानी बनवत असतं. तरुणपणी तारुण्ये शीलरक्षकम, आणि तरुणपणामध्ये म्हणजे लहानपणापासून वाचन करत 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 जेव्हा आपण तरुणपणामध्ये येतोय तेव्हा तरुणपणामध्ये आपलं ते शील, शील पहिला श्लोक आठवा, शीलम सद्गुण संपत्ती ही, त्याच्यामधला शील म्हणजे चारित्र्य, चारित्र्य रक्षण करणार आहे. खाली मी चित्र दिलेलं आहे बघा, शिवाजी महाराजांचं. अहो जिजाबाईंनी काय घडवले हे शिवाजी. आपण म्हणतो शिवाजी जन्माव तर तो दुसऱ्यांच्या घरात, अहो पण तो स्वतःच्या घरात का नाही? अहो घडू शकतो ना, तुम्ही आम्ही आपल्या घरात आहेत की आपण घडू शकतो. मग या वाचनाने तरुणपणामध्ये आपलं शील चारित्र्याचं रक्षण करणारं हे वाचन तरुणपणामध्ये आपल्याला सगळ्यात मोठी ढाल, सगळ्यात मोठं रक्षक असं ठरू शकते. आणि तिसरं दिलेलं आहे म्हातारपण. वाईट हो, तुमच्या सगळ्या, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये म्हातारे लोक आहेत. त्या लोकांना तुमचा पैसा अडका नकोय, त्यांना फक्त 2 मिनटं तुमच्यासोबत बसा, त्यांनी तुमच्या, तुम्ही त्यांच्यासोबत बसा आणि 2 मिनटं बोला त्यांच्याशी, ही त्यांची केवळ अपेक्षा आहे. पण आजच्या या धकाधकीच्या जीवनात कोणीही वेळ काढत नाही त्या लोकांसाठी, आपल्या आजी आजोबांसाठी. बरोबर आहे ना पार्थ? मग अशा या लोकांना काय आधार कसला आहे? मग ह्या लोकांनी सद्ग्रंथांचं, आता या तिघांनीही सद्ग्रंथ, चांगल्या ग्रंथांचं वाचन केलं तर वार्धक्य म्हातारपणामध्ये त्यांचं दुःख हरण, दुःख दूर करण्यासाठी या वाचनासारखा त्यांचा मित्र दुसरा कोणीही होऊ शकत नाही. म्हातारपणामध्ये दुःख हरण करण्यासाठी, लहानपणामध्ये ज्ञान मिळवण्यासाठी, तरुणपणामध्ये चारित्र्याचं रक्षण करण्यासाठी आणि वार्धक्यात म्हातारपणामध्ये दुःख हरण करण्यासाठी सद्ग्रंथ वाचनम, नुसते ग्रंथ नाही तर चांगले ग्रंथ, सद्ग्रंथ वाचनम हितम, चांगल्या ग्रंथाचं वाचन हे हितकारक ठरू शकते. काय करावं काय करू नये हे आपल्याला समजलेलं आहे. मग लहानपणापासून वाचन केल्यावर ज्ञान मिळतंय, तेच ज्ञान पुढे वाढत वाढत तरुण मनपणामध्ये आपल्याला चारित्र्याचं रक्षण होतंय आणि तेच आपण म्हातारे झाल्यावरती आपलं दुःख दूर करण्यासाठी ह्याच ग्रंथांचा उपयोग आपल्यासाठी होतोय. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे 6चे 6 श्लोक वहीमध्ये जसे आहे तसे ते तसे पाहून लिहा. त्याचा सरळ अर्थ तुम्हाला खाली दिलेला आहे, तो सरळ अर्थ तसाचा तसा लिहा. परीक्षेमध्ये सरळार्थ लेखनासाठी हे सर्व विचारलं जातंय. आता पुढील अभ्यासपत्र आपण अभ्यासूया.